नमस्कार तुम्ही पाहत आहात सुराज न्यूज आजची बातमी आहे अभिनेता बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या आगामी जवान या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे नुकताच या चित्रपटाचा जवळपास दोन मिनिटांचा प्रिव्ह्यू व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे या व्हिडिओला नेटक तक... कऱ्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे पठाण या चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांना शाहरुख खानच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी उत्सुकता होती ती उत्सुकता आता जवानच्या प्रिव्यू पाहिल्यानंतर दुप्पट वाढली आहे या व्हिडिओतील शाहरुखचे विविध लुक धमाकेदार ॲक्शन सीन्स आणि दमदार कलाकारांची फौज यामुळे जवानच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहून हे सहज लक्षात येतं की शाहरुख खानचा हा चित्रपटसुद्धा बिग बजेट आहे बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार यामध्ये झळकणार आहेत या, या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊयात जवळपास दोनशे वीस कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या जवान या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे पठाणच्या यशानंतर शाहरुख खानने त्याची फी वाढवल्याचं कळते म्हणूनच त्याने जवानसाठी तब्बल शंभर कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे इतकंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहून कमाईच्या साठ टक्के नफा सुद्धा शाहरुख घेणार असल्याचं कळते या चित्रपटातून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयन तारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करते चित्रपटात तिचा जबरदस्त ऍक्शन अवतार पाहायला मिळणार असून भूमिकेसाठी तिने जवळपास आठ ते अकरा कोटी मानधन स्वीकारल्याचं समजते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे विजय सेतुपती विजयने सुरुवातीला या चित्रपटासाठी पंधरा कोटी रुपये फी मागितली होती मात्र विक्रम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान झाल्यानंतर आपली फी वाढवली भूमिकेसाठी कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळते विजयच्या करिअर मधील हे सर्वाधिक मानधन असल्याचं म्हटलं जात आहे दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा या चित्रपटातील भूमिकेसाठी दोन कोटी रुपये स्वीकारले आहेत द फॅमिली मॅन या वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया मनी सुधाद, जवान जवानमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे या भूमिकेसाठी तिने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने जवानचं दिग्दर्शन केलं आहे या चित्रपटात क्रॅमी पुरस्कार नामांकित आणि लोकप्रिय कलाकार राजा कुमारी यांचा द किंग खान रॅप सुद्धा समाविष्ट आहे जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे येत्या सात सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आमची ही बातमी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुम्ही ही बातमी युट्यूबवर पाहत असाल तर सुराज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद